सत्यानंतर झालं आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आलं. शिवसेनेतील 40 आमदार शिंदे गटात सहभागी झाले. यानंतर उद्धव ठाकरे आणि गट शिंदे गट यांच्यातील संघर्ष टोकाला गेलाय. दोन्ही गटाचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. संजय राऊत 12 बापाचा नसेल तर राजीनामा दे असे आवाहन संजय गायकवाड यांनी दिले. संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेनेला संपवायला निघाले होते असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे. सत्तांतरांच्या नाटकानंतर आमदार संजय गायकवाड बुलढाणा या आपल्या मतदारसंघात परतले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत बंडाची कहाणी सांगितली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला निधी मिळून दिला नाही, उलट आमच्या तक्रारी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या, त्यामुळे सर्वच आमदार व्यथित होते असं संजय गायकवाड यांनी सांगितले. शिवसेनेने धनुष्यबाण लवकरच आम्हाला मिळणार असून येत्या 2 ते 3 महिन्यात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असंही संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. बॉस ने मीटिंग बुलाया. आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.